विद्यार्थी मित्र हो, आज अपन क्रॉप साइंस पेपर फर्स्ट मध्ये पहिला चैप्टर मॉर्फोलॉजी बघणार आहोत। आता मॉर्फोलॉजी म्हणजे काय? तर मॉर्फोलॉजी म्हणजे रचनेचं शास्त्र, शरीर रचनेचं शास्त्र। आपल्याला क्रॉप साइंस मध्ये मॉर्फोलॉजी या चैप्टर मध्ये प्लांट मॉर्फोलॉजी बघायची। आता प्लांट मॉर्फोलॉजी म्हणजे वनस्पतीच्या शरीर रचनेचं शास्त्र आपण त्या ठिकाणी ह्या चॅप्टरमध्ये बघत आहोत। आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी जगभरामध्ये फळझाडं असणारे जे काही वनस्पती आहेत ह्या जवळपास 3 लाखाच्या वर आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी दिसून येतात। प्रत्येकामध्ये व्हेरिएशन्स आहेत, प्रत्येकामध्ये वेगळेपण आहे। अशा प्रकारच्या वनस्पतीमध्ये प्रत्येकाची रचना त्या ठिकाणी काय असते, त्या ठिकाणी वेगळी असते। आणि म्हणून आपल्याला बऱ्यापैकी वनस्पती त्या वनस्पतीच्या शरीराची रचना कशी असते त्या रचनेचा अभ्यास ह्या मॉर्फोलॉजी ह्या चॅप्टरमध्ये आपण त्या ठिकाणी बघायचा आहे। आता आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी मॉर्फोलॉजी म्हणजे काय, त्याची व्याख्या काय? तर मॉर्फोलॉजीमध्ये एक जीवशास्त्राची ही शाखा आहे की ह्या शाखेमध्ये आपण वनस्पतीच्या अवयवांचे जो काही माहिती आहे किंवा त्याचा अभ्यास हा ह्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी काय करतोय, बऱ्यापैकी बघतोय। इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ प्लांट। आपल्याला काय करायचं आहे, वनस्पतीचे रचना कशी असते त्या रचनेचा अभ्यास जी करण्याची पद्धत आहे त्याला आपण त्या ठिकाणी मॉर्फोलॉजी असं म्हणतो किंवा शरीर रचनेचं शास्त्र आपण असं त्या ठिकाणी म्हणतो। जर आपण बघितलं तर ही मॉर्फोलॉजी असते, ही मॉर्फोलॉजी ही 2 भागामध्ये विभागली आहे। त्याचे 2 प्रकार आहेत, एक आहे इंटरनल मॉर्फोलॉजी, दुसरी आहे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी। इंटरनल मॉर्फोलॉजी म्हणजे वनस्पतीच्या आंतरभागामध्ये असणाऱ्या वनस्पतीची जी रचना आहे त्या रचनेचा अभ्यास किंवा ती रचना कशी आहे त्याला आपण त्या ठिकाणी इंटरनल मॉर्फोलॉजी असं म्हणतो। आणि एक्सटर्नल मॉर्फोलॉजी म्हणजे वनस्पतीच्या बाह्य बाजूला असणारे जे काय त्याची रचना आहे त्या रचनेचा जो अभ्यास आहे त्याचा आपण अभ्यास करतोय किंवा त्याची माहिती घेतोय त्याला आपण त्या ठिकाणी एक्सटर्नल मॉर्फोलॉजी आपण त्या ठिकाणी असताना म्हणतो। ह्या चॅप्टरमध्ये मॉर्फोलॉजीमध्ये आपल्याला एक्सटर्नल मॉर्फोलॉजी बघायची। एखाद्या वनस्पतीचं आपण जर निरीक्षण केलं तर निरीक्षण केल्यानंतर बाह्य बाजूला किंवा बाह्य अंगाला त्या वनस्पतीमध्ये दिसणारं जे काय त्याची रचना आहे त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत आणि त्याचा अभ्यास हा बऱ्यापैकी आपल्याला ह्या मॉर्फोलॉजी चॅप्टरमध्ये आपण त्या ठिकाणी बघायचा आहे। आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी त्याचे जे काही वनस्पतीचे जे काही बाह्य बाजूला असणारे म्हणजे एक्सटर्नल जे ऑर्गन्स आहेत, फीचर्स आहेत, ते कोणते असतात? तर बऱ्यापैकी रूट असेल की ज्याला आपण त्या ठिकाणी मुळा असं म्हणतोय, त्याच्यामध्ये मग स्टेम असेल की ज्याला आपण त्या ठिकाणी खोड असं म्हणतोय, ब्रांचेस असतील की ज्याला आपण त्या ठिकाणी फांद्या असं म्हणतोय, लीफ असेल त्याला आपण त्या ठिकाणी पान असं म्हणतोय, फ्लॉवर्स असेल त्याला आपण त्या ठिकाणी फुलं असं म्हणतोय, फ्रुट्स असतील की त्याला फळं आपण असं म्हणतोय, सीड्स असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, बियाणं। अशा प्रकारे बाह्य बाजूला असणाऱ्या हे वनस्पतीचे जे काय अवयव आहेत किंवा ऑर्गन्स आहेत आणि त्याचा जो काय अभ्यास आहे तो आपल्याला ह्या जो क्रॉप सायन्स पेपर फर्स्टमध्ये जो मॉर्फोलॉजी चॅप्टर आहे त्या मॉर्फोलॉजी चॅप्टरमध्ये आपण त्या ठिकाणी बघायचा आहे। सर्वात प्रथम आपल्याला त्या वनस्पतींच्या अवयवांची माहिती घेणं आवश्यक आहे। आता वनस्पतीचे जे काही शरीर आहे किंवा प्लांट बॉडी जी आहे ही बऱ्यापैकी 2 भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विभागलेली आपण बघत असतो। एक आहे रूट सिस्टीम आणि दुसरे असते शूट सिस्टीम। जमिनीच्या खाली किंवा जमिनीच्या आतमध्ये खालच्या दिशेनं वाढणारा जो अवयव आहे की जो गुरुत्वाकर्षणाच्या दिशेनं वाढतो
अशा प्रकारे ज्या अवयवाची वनस्पतीमध्ये वाढ होते त्याला आपण त्याठिकाणी रूट किंवा रूट सिस्टीम असतात त्याठिकाणी त्याला म्हणतो. आणि त्याच्या उलट की जमिनीच्या वरच्या दिशेनं किंवा मुळांच्या विरुद्ध दिशेनं चढत्या क्रमानं वर जो काय ज्या अवयवांची वाढ होते किंवा जो वनस्पतीचा भाग आपल्याला वाढलेला दिसतो त्याला आपण त्या ठिकाणी शूट सिस्टीम असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. अशा प्रकारे वनस्पतीची जी काही शरीर आहे किंवा प्लांट बॉडी जी आहे हे दोन सिस्टीममध्ये त्या ठिकाणी डिवाईड झालेले आहे, त्याची विभागण झालेली आहे. एक रूट सिस्टीम कॅन डिसेंडिंग पार्ट की बऱ्यापैकी जमिनीमध्ये अंडरग्राउंड जमिनीमध्ये आतमध्ये खालच्या दिशेनं वाढणारा जो अवयव आहे जो डाउनवर्ड मुवमेंटला म्हणजे सरळ खाली किंवा हॉरिझॉन्टली आडव्या दिशेनं परंतु जमिनीमध्ये आतमध्ये अंडरग्राउंड ज्या अवयवाची वाढ होते त्याला आपण त्या ठिकाणी रूट सिस्टीम असं म्हणतो. आणि त्याच्या उलट की त्या मुळांच्या विरुद्ध बाजूला जमिनीच्या वर ज्या अवयवाची किंवा ज्या भागाची वाढ होते त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो शूट सिस्टीम असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सुरुवातीला आपण रूट सिस्टीम बघू की रूट सिस्टीम म्हणजे की बऱ्यापैकी जमिनीमध्ये जमिनीच्या आतमध्ये खालच्या दिशेनं वाढणारा जो अवयव आहे जो भाग आहे त्याला आपण त्या ठिकाणी रूट सिस्टीम असं म्हणतो. त्याचंही पुन्हा त्या ठिकाणी वर्गीकरण आहे, त्याचेही पुन्हा काही पार्ट पडतात की मूळ जे मूळ असतं की ज्याच्यामध्ये मेन रूट आहे त्या मेन रूटला प्रायमरी आणि सेकंडरी रूटची त्या ठिकाणी काय होते निर्मिती झाली आपण बघतो किंवा त्याची वाढ त्या ठिकाणी होते. प्रायमरी रूट प्राथमिक मूळ, सेकंडरी रूट दुय्यम मूळ, अशा प्रकारच्या अवयवांची त्या ठिकाणी काय होते त्या ठिकाणी वाढ बऱ्यापैकी आपल्याला जमिनीमध्ये अंडरग्राउंड आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी झाली दिसून येते. रूट सिस्टीम ही होमोजिनस असते. होमोजिनस म्हणजे काय तर बऱ्यापैकी मुळापासून जे काही नवीन अवयवांची वाढ होते जी प्राथमिक मूळ असतील किंवा दुय्यम मूळ असतील हे बऱ्यापैकी एक समान एकसारखे असल्या कारणामुळं समान अशा प्रकारच्या अवयवांची निर्मिती ह्या भागातून त्या ठिकाणी होते म्हणून याला आपण त्या ठिकाणी होमोजिनस असं म्हणतो. मुळामध्ये जर मुळांचं आपण जर कार्य बघितलं तर त्याचं पहिलं कार्य आहे त्याचं फंक्शन पहिलं फंक्शन आहे की ज्याला आपण फिक्सेशन असं म्हणतो आणि दुसरं जे काय फंक्शन आहे त्याला आपण त्या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन असं म्हणतो. की फिक्सेशन म्हणजे काय की बऱ्यापैकी वनस्पतीला वाढीसाठी आवश्यक असणारे घटक द्रव्य हे सगळेच काय जमिनीमधून मिळत नाहीत किंवा मातीमधून मिळत नाहीत. काय अन्नद्रव्य हे मातीमधून मिळतात, काय अन्नद्रव्य हे पाण्याच्या वाटे मिळतात, तर काय अन्नद्रव्य हे हवेच्या वाटे त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतात. तर मुळं काय करतात, मुळांमध्ये असणाऱ्या ज्या गाठी असतात त्या गाठी या बऱ्यापैकी हवेमध्ये असणारे जे घटक द्रव्य आहेत किंवा अन्नद्रव्य आहेत किंवा ज्याला आपण न्यूट्रिएंट्स असं म्हणतो हे बऱ्यापैकी फिक्सेशन करण्याचं काम, स्थिर करण्याचं काम, ते बऱ्यापैकी त्या ठिकाणी साठवून ठेवण्याचं काम बऱ्यापैकी त्या ठिकाणी केलं जातं. हे त्याचं प्राथमिक जे कार्य आहे. आणि दोन नंबरचं त्याचं फंक्शन असं आहे किंवा कार्य आहे की ॲब्सॉर्प्शन, की मातीमध्ये असणारे अन्नद्रव्ये ज्या वेळेला पाण्यामध्ये विरघळले जातात ते विरघळलेले अन्नद्रव्य हे शोषून घ्यायचं काम म्हणजेच ॲब्सॉर्प्शन करण्याचं काम हे बऱ्यापैकी मुळं त्या ठिकाणी करतात. आणि मुळांच्या वाटेच बऱ्यापैकी जे काही जमिनीच्या वर असणारी जी काही सिस्टीम आहे किंवा वनस्पतीची होणारी वाढ आहे ती वाढ बऱ्यापैकी इथून किंवा जमिनीमधून किंवा इतर पाण्यामधून किंवा हवेमधून घेतलेली जी घटक द्रव्य आहेत हे घटक द्रव्य पुढे पुरवण्याचं काम शोषल्यानंतर हे बऱ्यापैकी मुळं त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी बघत असतो. नंतर आपण दुसरी सिस्टीम बघतोय की शूट सिस्टीम. की शूट सिस्टीम म्हणजे काय तर बऱ्यापैकी जमिनीच्या वरच्या दिशेनं गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध मुळांच्या विरुद्ध बाजूला जे काय वनस्पतीची वाढ होते त्या होणाऱ्या वाढीला आपण त्या ठिकाणी शूट सिस्टीम असं म्हणतो. आता शूट सिस्टीममध्ये जर आपण बघितलं तर शूट सिस्टीममध्ये जे काही अवयव आहेत ते अवयव कोणते असतात तर खोड आहे ज्याला आपण स्टेम असं म्हणतो, त्याच्यामध्ये ब्रांचेस आहेत की ज्याला आपण त्या ठिकाणी फांद्या असं म्हणतो, त्यानंतर लीव्ज आहेत किंवा लीफ आहेत की ज्याला आपण पानं असं म्हणतो, त्याच्यामध्ये नंतर फ्लॉवर्स आहेत की ज्याला आपण त्या ठिकाणी फुलं असं म्हणतो, फ्रुट्स आहेत की ज्याला आपण फळं असं म्हणतो, किंवा सीड्स आहेत की ज्याला आपण बियाणं असं म्हणतो. असे एक ना अनेक विभिन्न कुठलाही अवयव एकमेकाचे साम्य न राखणारा
अशा प्रकारच्या अवयवांची निर्मिती ही बऱ्यापैकी शूट सिस्टीममध्ये होत असल्या कारणामुळं शूट सिस्टीम ही बऱ्यापैकी त्या ठिकाणी हेट्रोजिनस आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तयार होणारे जे अवयव आहेत ते एकमेकाला साम्य न राखणारे, साधर्म्य न राखणारे, समान नसणारे, विभिन्न असे भिन्न अशा प्रकारच्या अवयवांची निर्मिती बऱ्यापैकी आपणाला ह्या शूट सिस्टीम जी आहे ह्या शूट सिस्टीममध्ये बऱ्यापैकी आपणाला झालेली आपण त्या ठिकाणी बघत असतो. आता ही शूट सिस्टीम म्हणजे काय? तर शूट सिस्टीम एकतर ही व्हेजिटेटिव्ह असते, ह्याच्यामध्येच बऱ्यापैकी वनस्पतींची वाढ आपणाला त्या ठिकाणी झालेली असते. हीच शूट सिस्टीम ही रिप्रोडक्टिव्ह असते की बऱ्यापैकी ह्याच्यामध्येच पुनरुत्पादन प्रक्रिया किंवा प्रजनन प्रक्रिया ह्याच्यामध्येच आपल्याला बऱ्यापैकी फळ निर्मिती वगैरे अशा प्रकारचे सेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे हे बऱ्यापैकी आपल्याला ठिकाणी झालेलं आपण बघत असतो. आणि म्हणून ही जी शूट सिस्टीम आहे ही काय वनस्पतीमध्ये रिप्रोडक्टिव्ह असते, काय ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी सेक्सुअल रिप्रोडक्टिव्ह असेल किंवा असेक्सुअल रिप्रोडक्टिव्ह असेल अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची वर्गीकरण हे बऱ्यापैकी शूट सिस्टीममध्ये आपल्याला त्या ठिकाणी झालेलं आपण त्या ठिकाणी बघत असतो. आता या शूट सिस्टीम जर आपण त्या ठिकाणी जर फंक्शन बघितले, ह्याचे जर कार्य बघितले, तर याचे फंक्शन काय आहे? तो तर त्याचं पहिलं फंक्शन आहे की सपोर्ट, की बऱ्यापैकी शूट सिस्टीममध्ये जर सुरुवातीला आपण जर जमिनीच्या वरचा भाग जर बघितला, स्टेम जो पार्ट आहे, खोड हा जो भाग आहे, हा बऱ्यापैकी जमिनीला घट्ट धरून राहिल्या कारणामुळं हे जे काही जे अवयव आहेत जे एकमेकावर त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्याची वाढ अवलंबून असते किंवा त्याच्यावर त्यानुसार ते अवलंबून राहतात, अशा प्रकारे ते त्या ठिकाणी सपोर्ट देण्याचं काम, एक आधार देण्याचं काम ह्या बऱ्यापैकी शूट सिस्टीममध्ये त्याचं प्रायमरी जे फंक्शन आहे, महत्त्वाचं जे काही कार्य आहे ते बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. दुसरं फंक्शन आहे कंडक्शन. कंडक्शन करणं म्हणजे वहन करणं. आता वहन करणं म्हणजे काय? की मुळं काय करतात, हवेमध्ये असणारं, पाण्यामध्ये असणारं किंवा मातीमध्ये असणारे जे घटक द्रव्य आहेत ते घटक द्रव्य त्या ठिकाणी ते ॲब्सॉर्ब करतात, शोषून घेतात. शोषून घेतलेले घटक द्रव्य वनस्पतीला आवश्यकतेनुसार शूट सिस्टीमला त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करतात, पुरवठा करतात. ते पुरवठा करत असताना ज्या वेळेला ते स्टेममध्ये ज्या वेळेला त्याचा पुरवठा होतो ते स्टेमपासून मग त्याच्या फांद्या असतील, त्याचे देठ असेल, त्याचे पानं असतील, त्याचे फुलं असतील, फळं असतील किंवा बियाणं असेल, अशा प्रकारे प्रत्येक अवयवाला आवश्यकतेनुसार हे अन्नद्रव्य किंवा घटकद्रव्य त्या ठिकाणी वहन करण्याचं काम हे बऱ्यापैकी शूट सिस्टीममध्ये बऱ्यापैकी आपल्याला ठिकाणी झालेलं दिसून येतं. आणि म्हणून जर दुसरं जे काय फंक्शन आहे किंवा कार्य जे आहे ते आहे कंडक्शन, की वहन करण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी ह्या सिस्टीममध्ये आपल्याला ठिकाणी झालेली दिसून येते. आणि तिसरं महत्त्वाचं फंक्शन जे आहे ते आहे फूड मॅन्युफॅक्चर, की सुरुवातच्या कालावधीमध्ये पानांची निर्मिती होईपर्यंत किंवा पान चांगल्या प्रकारे तयार होईपर्यंत वनस्पती ही जमिनीमध्ये असणारे अन्नद्रव्य, पाण्यामध्ये असणारे काय असतील किंवा हवेमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यावर त्या ठिकाणी विसंबून राहते, त्याच्यामध्ये असणाऱ्या घटक द्रव्यांवर अवलंबून राहून आपली उपजीविका त्या ठिकाणी पूर्ण करते. एका विशिष्ट कालावधीनंतर त्या वनस्पतीला जे काय अन्नाची आवश्यकता आहे, अन्न घटकांची जी आवश्यकता आहे, आणि त्या अन्न घटकांची आवश्यकता किंवा त्याची अन्नाची गरज भागवण्याकरता जे या शूट सिस्टीममध्ये असणारे जे पान आहे, पान हा जो भाग आहे किंवा पार्ट जो आहे तो प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये भाग घेतो, ज्याला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. पानामध्ये असणारा जो हिरवा गर्द भाग आहे हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन त्याच्यामध्ये काही प्रक्रिया होऊन अन्नाची निर्मिती केली जाते, त्यालाच आपण त्या ठिकाणी फूड मॅन्युफॅक्चर असं म्हणतो. आणि हेच अन्ननिर्मिती केल्यानंतर बऱ्यापैकी वनस्पतीच्या आवश्यकतेनुसार वनस्पतीने त्या ठिकाणी त्याचं पुरवण्याचं काम हे बऱ्यापैकी त्या ठिकाणी पानांच्या मार्फत किंवा इतर अवयवांच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये तिसरं महत्त्वाचं जे कार्य जे आहे त्याला आपण त्या ठिकाणी फूड मॅन्युफॅक्चर असं म्हणतो, की बऱ्यापैकी शूट सिस्टीममध्ये अन्ननिर्मिती प्रक्रिया ही आपल्याला त्या ठिकाणी झालेली आपण त्या ठिकाणी बघत असतो. अशा प्रकारे की सुरुवातीला त्याचं फंक्शन बघितलं की सपोर्ट देणं, आधार देण्याचं काम ही शूट सिस्टीम त्या ठिकाणी करत असते. कंडक्शन आहे की बऱ्यापैकी घटक द्रव्य किंवा अन्नद्रव्यांचं वहन करण्याचं काम हेही बऱ्यापैकी ह्या सिस्टीममध्ये आपल्याला त्या ठिकाणी झालं दिसून येतं. आणि तिसरी प्रक्रिया की वनस्पतीला त्याची अन्नाची गरज भागवण्याकरता अन्ननिर्मितीची प्रक्रिया ही सुद्धा बऱ्यापैकी शूट सिस्टीममध्ये होते. आणि म्हणून तिसरं महत्त्वाचं जे काही फंक्शन आहे ते आहे फूड मॅन्युफॅक्चर, हे आपल्याला त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये आपल्या त्या ठिकाणी दिसून येतं. तर पुन्हा सुरुवातीपासून जर बघायचं म्हटलं तर मॉर्फोलॉजी म्हणजे काय? तर जीवशास्त्राची एक शाखा की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, वनस्पतीची रचना कशी असते त्या रचनेचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करतोय. आता रचना जर बघितली तर रचना ही बाह्य बाजूची रचना आणि आंतरभागाची रचना ही थोडी वेगळी असते. आंतरभागामध्ये असणारी रचना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार नाही, परंतु आतमध्ये सुद्धा त्या वनस्पतीमध्ये रचना आहे किंवा त्याची वेगवेगळ्या प्रकारची जडणघडणं आहे. त्याच्याच उलट जर आपण बघितलं तर बाह्य बाजूसुद्धा वनस्पतीची रचना प्रत्येक वनस्पतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं भिन्नता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते.
अशा प्रकारे भिन्न असणाऱ्या जगभरामध्ये जवळपास 3 लाखाच्या वर वनस्पती आपल्याला ठिकाणी आढळून येतात. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी बघायची आहे की वनस्पतीच्या बाह्य बाजूला असणारी जी काही शरीराची रचना आहे ती रचना कशी असते, त्या रचनेचा अभ्यास करणं त्याला आपण त्या ठिकाणी एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी असं म्हणतो. मग आता एक्सटर्नल मॉर्फॉलॉजीमध्ये त्याचे काइंड्स कुठले, त्याचे पार्ट कुठले, त्याचे भाग कुठले, तर त्याच्यामध्ये पहिला भाग आहे स्टेम आहे, खोड असं ज्याला तर त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो. दुसरा आहे, पहिला आहे रूट आहे की ज्याला आपण मूळ असं म्हणतो. दुसरा आहे स्टेम आहे की ज्याला आपण खोड असं म्हणतो. तिसरा आहे त्या ठिकाणी लीव्ज आहे, त्याला आपण त्या ठिकाणी पानं असं म्हणतो. चौथा फ्लॉवर आहे, त्याला आपण त्या ठिकाणी फुलं असं म्हणतो. पाचवा फ्रूट आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी फळ असं म्हणतो. आणि सहावा सीड आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी बियाणं असं म्हणतो. अशा प्रकारे जे काही बाह्य बाजूला दिसणारे जे काही अवयव आहेत किंवा ह्याची जी रचना आहे त्या रचनेनुसार जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवांची निर्मिती होते त्या अवयवांचा जो अभ्यास करण्याची प्रक्रिया आहे त्याला आपण त्या ठिकाणी एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी असं म्हणतो. वनस्पतीचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण केलं, त्याचा जर अभ्यास करायचं म्हटलं, तर बऱ्यापैकी वनस्पती ही 2 भागामध्ये विभागलेली आपण त्या ठिकाणी बघतो. पहिला भाग आहे की वनस्पतीचा काय भाग हा जमिनीमध्ये आतमध्ये त्या ठिकाणी वाढलेला आपण बघतो. जमिनीमध्ये जमिनीच्या आतमध्ये खालच्या दिशेनं गुरुत्वाकर्षण दिशेनं वाढणारा जो अवयव आहे त्याला आपण त्या ठिकाणी रूट सिस्टीम असं म्हणतो की जेणेकरून तिथं मुळांची वाढ झाली आपण त्या ठिकाणी बघतो. आणि त्याच्या उलट गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध मुळांच्या विरुद्ध बाजूला जमिनीच्या वरच्या दिशेनं ज्या अवयवांची निर्मिती होती किंवा ज्या शाखेची निर्मिती होती त्याला आपण त्या ठिकाणी शूट सिस्टीम असं म्हणतो. आता रूट सिस्टीम आहे ती होमोजिनियस आहे की बऱ्यापैकी मुळापासून तयार होणारे जे काही त्याचे उप अवयव आहेत हे बऱ्यापैकी एकमेकांसारखे दिसतात, त्याच्यामध्ये साम्य असतं, समान अशा प्रकारच्या अवयवांची निर्मिती होते म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी होमोजिनियस असं म्हणतो. त्याचं जर फंक्शन आपण बघितलं तर पहिलं फंक्शन आहे फिक्सेशन की बऱ्यापैकी घटक द्रव्ये किंवा अन्नद्रव्ये त्याचं स्थिर करणं, ते साठवून ठेवण्याचं काम जे काय आहे ते बऱ्यापैकी मुळांमध्ये त्या ठिकाणी केलं होतं. किंवा जमिनीमध्ये असणारे जे अन्नद्रव्ये जे पाण्यामध्ये विरघळतात आणि पाण्यामधून विरघळलेले अन्नद्रव्ये हे शोषून घ्यायचं, म्हणजे ॲब्सॉर्प्शन करण्याची प्रक्रिया किंवा हे जे कार्य आहे हे बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला मुळं केलेलं आपण त्या ठिकाणी बघतो. दुसरी सिस्टीम आहे की जमिनीच्या वरच्या दिशेनं असेंडिंग कंडिशनमध्ये जी वाढणारी जे काही शाखा आहे किंवा जो वनस्पतीचे जे काय भाग आहे त्याला आपण त्या ठिकाणी शूट सिस्टीम असं म्हणतो. शूट सिस्टीम ही बऱ्यापैकी वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला विभागली आपण बघतो. त्याच्यामध्ये स्टेम आहे, ब्रांचेस आहेत, लीव्ज आहेत, फ्लॉवर्स आहेत, फ्रूट आहेत, सीड आहेत, अशा प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये ही बऱ्यापैकी ही जी काही सिस्टीम आहे ही विभागली आपण त्या ठिकाणी बघत असतो. शूट सिस्टीम ही हेट्रोजिनस आहे. हेट्रोजिनस का, तर बऱ्यापैकी भिन्न असणारी, ह्याच्यामध्ये जे काही अवयवांची वाढ होते किंवा अवयवांची निर्मिती होते हे कुठल्याही एकमेकाच्या एखाद्या अवयवाच्या साम्यता न राखणारं, साम्य नसणारं, साधारण न राखणारं, एक समान नसणाऱ्या अशा भिन्न अशा अवयवांची निर्मिती बऱ्यापैकी ह्या सिस्टीममध्ये किंवा ह्या शाखेमध्ये आपल्याला ठिकाणी झालेली दिसून येते. म्हणून ही शूट सिस्टीम जी आहे या शूट सिस्टीमला आपण त्या ठिकाणी हेट्रोजिनस असं म्हणतो. शूट सिस्टीम ही व्हेजिटेटिव्ह असते, ह्याचमध्ये बऱ्यापैकी वनस्पतींची वाढ होते. व्हेजिटेटिव्ह म्हणजे वनस्पतीची वाढ होते. सोबत त्यांनी सांगितले की शूट सिस्टीम ही काही वनस्पतीमध्ये रिप्रोडक्टिव्ह असते, काही वनस्पतीमध्ये प्रजनन प्रक्रिया किंवा पुनरुत्पादन प्रक्रिया बऱ्यापैकी त्या ठिकाणी झालेली दिसून येते. म्हणून ह्या शूट सिस्टीमला बऱ्यापैकी रिप्रोडक्टिव्ह आपण त्या ठिकाणी म्हणतो. ह्याचं जर आपण त्या ठिकाणी फंक्शन बघितलं, ह्याचं जर आपण कार्य बघितलं, तर ह्याचं कार्य काय आहे, फंक्शन काय आहेत, तर पहिलं आहे सपोर्ट देणं की बऱ्यापैकी जे वेगवेगळे भिन्न अशा प्रकारच्या अवयवांची जी काही वाढ झाली आपण बघतो त्या प्रत्येक अवयवाला एकमेकांनी त्या ठिकाणी आधार देण्याचं काम हे बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला ह्या शाखेमध्ये किंवा ह्या सिस्टीममध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. दुसरं फंक्शन आहे की कंडक्शन, वहन करणं, की मुळांच्या द्वारे जे काही घटकद्रव्य जे पुढं पुरवठा केले जातात ते पुरवठा केलेले अवयव जे पुरवठा केलेले जे अन्नद्रव्य आहेत हे वेगवेगळ्या अवयवांना आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी वहन करण्याचं, पुढं पाठवण्याचं, पुरवठा करण्याचं काम हे बऱ्यापैकी शूट सिस्टीममध्ये होतं. म्हणून शूट सिस्टीमचं जे काही फंक्शन आहे ते आहे कंडक्शन, वहन करण्याचं काम. आणि तिसरा प्रकार त्यांनी सांगितलं किंवा तिसरं फंक्शन सांगितलं की फूड मॅन्युफॅक्चर, की बऱ्यापैकी ह्याच सिस्टीममध्ये बऱ्यापैकी वनस्पतीला त्याच्या अन्नाची गरज भागवण्याकरता अन्ननिर्मिती प्रक्रिया बऱ्यापैकी आपल्या ठिकाणी झालेली दिसून येते. म्हणजे त्याला आपण फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ही बऱ्यापैकी ह्या सिस्टीममध्ये आपल्या ठिकाणी झालेली आपण बघतो. आणि म्हणून अन्ननिर्मिती प्रक्रियासुद्धा बऱ्यापैकी आपल्या ह्या शूट सिस्टीममध्ये झालेली आपण ठिकाणी बघतो. अशा प्रकारे की वनस्पती हे बऱ्यापैकी मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, मॉर्फॉलॉजी 2 भागामध्ये कशाप्रकारे विभागली आहे,
आपणाला ह्या चॅप्टरमध्ये एक्स्टर्नल मॉर्फोलॉजी बघायची आहे. एक्स्टर्नल मॉर्फोलॉजी म्हणजे आपण एखाद्या वनस्पती निरीक्षण केल्यानंतर बाह्य बाजूला म्हणजे आपणाला जी वनस्पती दिसते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवांची वाढ आपण त्या ठिकाणी झालेली आपण बघत असतो. त्याची रचना आपण त्या ठिकाणी डोळ्यासमोर आणतो. ती रचनेचा अभ्यास हा करणं त्याला आपण त्या ठिकाणी एक्स्टर्नल मॉर्फोलॉजी असं म्हणतो. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव ज्याला आपण ऑर्गन्स असं म्हणतो किंवा फीचर असलेलं म्हणतो की मग स्टेम रूट असेल, स्टेम असेल, ब्रांचेस आहेत, लीफ आहे, फ्लॉवर आहे, फ्रूट आहे, सीड आहे, त्याचाही अभ्यास बऱ्यापैकी आपण किंवा त्याची रचना कशी असते त्या रचनेचा अभ्यास हा बऱ्यापैकी आपण एक्स्टर्नल मॉर्फोलॉजीमध्ये आपण बघतो. सोबत आपण बघितलं की सुरुवातीला ह्या प्रत्येक अवयवांचा अभ्यास करण्याच्या पूर्वी वनस्पती कशाप्रकारे त्या ठिकाणी विभागली आहे किंवा वनस्पतींची वाढ कशाप्रकारे होते हेही त्या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं असतं. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की बऱ्यापैकी वनस्पती आहे ही दोन भागामध्ये विभागली आपण बघतो की काही भाग हा जमिनीच्या आतमध्ये वाढला असतो तर काही भाग हा जमिनीच्या वर की बाह्य बाजूला आपण त्या ठिकाणी वाढला आपण बघतो. जमिनीमध्ये आत वाढणारा जो भाग आहे त्याला आपण रूट सिस्टीम असं म्हणतो आणि जमिनीच्या वर वाढणारा जो भाग आहे किंवा शाखा आहे त्याला आपण शूट सिस्टीम असं म्हणतो. आणि मग त्यानुसार त्याचं प्रत्येकाचं रूट सिस्टीमचं जे काही फंक्शन असेल किंवा शूट सिस्टीमचे फंक्शन किंवा त्याचे वेगवेगळे प्रकार हे आपण त्या ठिकाणी काही केलं बऱ्यापैकी ह्या चॅप्टरमध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपणाला एक्स्टर्नल मॉर्फोलॉजीमध्ये त्याचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण जसं मगाशी बघितलं की पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी किंवा वनस्पतीचे जे काही अवयव आहेत किंवा वेगवेगळे भाग आहेत त्या वेगवेगळ्या भागांचा आपल्याला काय करायचं आहे पर्टिक्युलरली सेपरेट त्या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती घ्यायची आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार मग आपल्याला त्याचे एक्स्टर्नल जे पार्ट आहेत की बाह्य बाजूला असणार आहे मग सुरुवातीला रूट असेल, रूटचं कॅरेक्टरिस्टिक्स की त्याचे गुणवैशिष्ट्य कसे असतात, त्याचे फंक्शन, त्याचं फंक्शन कसं चालतं. सोबत त्यांनी सांगितलं की त्याचे काइंड्स ते मुळांचे प्रकार कसे असतात ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. नंतर स्टेम आहे, खोड आहे, खोडाचं कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे गुणवैशिष्ट्य त्याचं फंक्शन कसं असतं असं प्रत्येक जे आहे मग रूट असेल, स्टेम आहे, लिव्ज आहे, फ्लॉवर आहे, फ्रूट आहे, सीड आहे हे प्रत्येक अवयवांची पर्टिक्युलर एक सेपरेट अशी माहिती हे बऱ्यापैकी आपल्याला ह्या एक्स्टर्नल मॉर्फोलॉजीमध्ये आपल्याला बघायचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टेप वाईज की प्रत्येक अवयवानुसार किंवा पार्ट वाईज आपण त्या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये म्हणजे पूर्णपणे डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी बघू. ठीक आहे, थांबू, थँक्यू.